शिर्डी शहराच्या पश्चिम आणि ईशान्य भागात जोरदार पाऊस झाल्यानं तेथील बंधारे ओव्हरफ्लो झालेत. वरच्या भागातून पाण्याची आवक सुरू असल्यानं आणि त्याचबरोबर ओढे नाले बंद असल्यानं पाणी जागा मिळेल त्या भागातून वाहू लागलंय. हा पाण्याचा लोंढा आता चक्क साईनगरीत दाखल झाला असून येथील पावसाळी वाहिन्या आणि नाले तुंबून गेलेत. त्याचबरोबर पाणीही रस्त्यावर आलं आहे. महत्वाचं म्हणजे या पाण्याने शिर्डी शहरातील एकमेव बगीचा नष्ट केलाय. साईबाबा संस्थानचा 200 रूम द्वारावती भक्तनिवास समोरील हा बगीचा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. येथील हिरवळ नष्ट झाली असून बागेत किमान 3 फूट पाणी साचलंय. गार्डनला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं असून बाजूच्या भागात बच्चे कंपनी मस्ती करताना दिसून येते. तर काही मुलांनी या पाण्यात सुळकी मारून आनंद व्यक्त केलाय आणि काही आपल्या खेळायच्या गार्डनची नासधूस झाल्यानं हताश होऊन पाहताय. शहराच्या वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात पाणी आलं, मात्र येथील प्रशासनानं पाणी जाण्याचं कोणतंही नियोजन न केल्यानं अखेर हे पाणी आता चेंबरमधून रस्त्यावर साचू लागलंय. जुने ओढे नाले बंद करून त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे आता या पाण्याला जाण्याची वाटच नसल्यानं नगरपंचायत रस्ता फोडून पाणी बाहेर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत आहे. नगर प्रशासनानं अशा आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन आधीच करून ठेवले असते तर आज शहरातील ही एकमेव बाग पाण्यात बुडून नष्ट होताना दिसली नसती. ब्युरो रिपोर्ट, SP24 शिर्डी.